नमस्कार, आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरीच्या वड्या। हे पहा, 150 ते 200 ग्रॅम कोथिंबीर म्हणजे बाजारात जे मिळते एक गड्डी, ती कोथिंबीर अगोदर आपण स्वच्छ धुवून घेऊयात। बेसन पीठ 2 ते 2.5 वाट्या, जिरे, हळद, मीठ, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, ओवा। मिक्सरमध्ये आपल्याला हिरवी मिरची, आलं, लसूण, ओवा आणि जिरं हे बारीक करून घ्यायचं आहे। कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। अशा या प्रकारे कोथिंबीर बारीक कट करून झालेली आहे, त्यामध्ये आपण बेसन पीठ घालूयात। नंतर हिरवी मिरची, आलं, लसूणची पेस्ट आपण यामध्ये टाकूयात। चवीपुरते मीठ आपण यामध्ये टाकून घेऊयात। हे मिश्रण आपण छान प्रकारे मळून घेऊयात। कोथिंबीर ओली असल्यामुळे आणि मीठ टाकल्यामुळे याला यामध्ये पाणी ओतायची गरज नाहीये। हे असंच आपण मळून घेऊयात। यात थोडीशी हळद टाकूयात। अशा प्रकारे आपण हे मिश्रण असं मळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा आहे। याचप्रमाणे आपण असा चाळणा घ्यायचा आहे, यामध्ये थोडंसं आपण तेल लावून घेऊयात। अशा पातेल्यामध्ये आपण पाणी थोडंसं गरम करून घेऊयात। पातेल्यावर अशा प्रकारची चाळणी आपण ठेवूयात। चाळणीला तेल चारही बाजूनी व्यवस्थित लावून घेऊयात। या पिठाचे छोटे छोटे उंडे करून असं आपण या परातीमध्ये छान वळून घेऊयात। सर्व असे करून घ्यावेत। चाळणीमध्ये अशा प्रकारे आपण ठेवावेत, त्यावरती वाफ जाऊ नये म्हणून अशी झाकणी ठेवूयात। 15 ते 20 मिनिट 20 मिनिट झालेले आहेत। पहा, या आपण कोथिंबीरीच्या वड्या एका ताटामध्ये काढून घेऊयात। 10 ते 15 मिनिट आपण हे थंड होऊन देऊयात। 10 ते 15 मिनिटानंतर याचे आपण छोटे छोटे काप करून घेऊयात। हे पहा, हे बिलकुल हे चिकट लागत नाहीये, म्हणजे बरोबर आपली कोथिंबीरीची वडी झालेली आहे। अशा प्रकारे आपण कोथिंबीरीच्या वड्यांचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। आता मी बाकीची कोथिंबीरीची वडी आहे ती फ्रीजमध्ये ठेवणार आहे। जशी लागेल तशी तुम्ही ड्राय करू शकता। अशा प्रकारे कोथिंबीरीच्या वड्याचे आपण छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। आता बाकीची कोथिंबीरीची वडी मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहेत आणि जेवढ्या हव्या तेवढ्या तुम्ही अशा कढईमध्ये थोडंसं तेल टाकून फ्राय करू शकता। डीप फ्राईही करू शकता, पण भरपूर तेल असल्यामुळे काही लोक तेलकट खात नाही, तर तुम्ही थोडंसंच फ्राय करून घेऊ शकता। अशा प्रकारे आपण कोथिंबीरीच्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। कोथिंबीरीच्या वड्या तयार आहेत। हे पहा, तत पण छान खायला खमंग। धन्यवाद।